जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूबच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर माझ्या गावामधून चालत जायला जवळजवळ 25 ते 30 मिनटं लागतात अशा वाडीवरती मी बाईक घेऊन आलो आहे। फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे, एकदम खतरनाक रोड पण आहे, एवढे दगड निघालेत ना तर विचारूच नका, पडता पडता राहिलो आहे। आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। इन्स्टा आय डी आहे माझं काश्मीर गुडे म्हणून, तर तिथे पण आपल्याला सपोर्ट करा। तर खतरनाक असा एक्सपिरियन्स, आणि आता बोरावडीला चाललो आहे मी। रस्ता चांगला आहे, असा येतो किती खराब आहे, ते पण चांगला आहे ना। आवडते पाठी किती आवडते ते पावर ते पावर येईल। सो फ्रेंड, आपण खतरनाक असा रस्ता पार केला आहे। तर बोरावाडीचा मेन रोड आहे ना, तर तिकडनं गांधी साईडनं पडतोय, तो एकदम चांगला आहे, बाईक वगैरे म्हणजे एवढा खराब नाही। मी रॉंग साईडनी पकडला, कारण इथून पण मॅपवरती इथून शॉर्टकट दाखवत होता, त्याच्यामुळे मी इकडनं गाडी टाकली। एकदम खतरनाक असा सीन झाला, एवढा खराब आहे ना इथे पाटी। आता मी ते खिंडीला कनेक्ट होईन, नंतर मग त्यांच्या मेन रोडला कनेक्ट होऊन वरती जातो आहे। चला तर मित्रांनो, म्हणजे पूर्ण गाडीवर पूर्ण या साईडला वरती तप्पी लावली आहे गोनींची, कमाल आहे यार, खतरनाक। आणि या मित्रांनो कोशिंबा खायला, बोरावडीला चढता चढता कोशिंब भेटला आहे, हे बघा। तुमच्याकडे पण असतील कमेंट करा, याला काय बोलतात ते, या फ्रूटला जंगलामध्ये मिळतात जास्त, आंबट गोड असं एक टेस्ट आहे। माझ्या तोंडाला पाणी आलं आहे त्याच्यामुळे मी आधी खातो आहे। तर बोरावडीला जाता जाता असे फ्रूट खायला भेटले, थँक्यू बोरावडी। बस काहीतरी बोल, सांग बोरावाडीला चाललो, बोरावाडीला चाललो काशीनाथ मी। अजून काय रस्ता सांग, कसा आहे रस्ता? बोलता ना माझी केस कोण गडी साठी काय ना पडायचं ना आपण ड्रायव्हर कसा खतरनाक अशा बोरावाडीच्या रोडने आम्ही प्रवास करतोय, एकदम खतरनाक रस्ता आहे। बरोबर गाड्या नाही का, बरोबर रस्ता पाठ एवढा रस्ता बेकार झालाय ना। आपल्याला रस्त्याचा गायडन्स पण भेटला आहे। खतरनाक असा रोड पार करून वरती आलो आहे, अगदी गावाच्या जवळ, म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावरती गाव आहे, आणि तिथून मी आता शूट करतो आहे।